विठू माऊलीचा गजर म्हणजे यावर्षी 26 जानेवारीला ग्रामसभा होणार नाहीये. 31 मार्चपर्यंत ग्रामसभांना स्थगिती दिली जाणार आहे. तर निवडणूक पार पडलेल्या 14,234 ग्रामपंचायतीमध्ये नवीन सदस्यांची सत्ता स्थापन होईपर्यंत या ग्रामसभांना स्थगिती दिली जाणार आहे. राज्य सरकार उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यासंदर्भातला महत्वाचा निर्णय घेणार आहे. 31 मार्चपर्यंत ग्रामसभांना स्थगिती देण्यात आलेली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली आहे. 26 जानेवारीला जी ग्रामसभा होते ती यंदा होणार नाहीये. 31 मार्चपर्यंत ग्रामसभांना स्थगिती दिली जाणार आहे. निवडणुका आत्ता नुकत्याच पार पडलेल्या 14,234 ग्रामपंचायतींच्या आणि त्यामध्ये नवीन सदस्यांची सत्ता स्थापन होईपर्यंत या ग्रामसभांना ही स्थगिती दिली जाण्याचा हा निर्णय आहे. यंदामध्ये 26 जानेवारीचं झाल्यानंतर ग्रामसभा सगळ्या गावात घ्याव्यात असा आपण नियम केलेला आहे. आता एकच प्रशासन हा 4-5 ठिकाणी उपस्थित कसा राहणार, म्हणून 31 मार्चपर्यंत त्याला स्थगिती द्यावी अशी विनंती सर्वांनी केली आहे. वाटते उद्याच आम्ही त्यावर निर्णय घेणार. भंडाऱ्याची उधळण म्हणजे राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार हे पुढच्या महिन्यामध्ये सेवानिवृत्त होतात आणि अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि सध्या संयुक्त राष्ट्रसंघामध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेले प्रवीण सिंह परदेशी यांच्यामध्ये मुख्य सचिव पदासाठीची आता ही चूर आहे आणि त्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे अशी चर्चा मंत्रालयामध्ये सध्या आहे. कुंटे सध्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. ते आणि परदेशी हे एकाच बॅचचे अधिकारी आहेत आणि दोघेही येत्या नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजय मेहता हे त्यांचं वजन कुंटे यांच्या पारड्यामध्ये टाकतात की परदेशी यांच्या हेही महत्वाचं मानलं जात आहे. प्रशासनातले मोठे शक्ती केंद्र म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि सध्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या निवृत्तीनंतर महारेराचे नवे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केली जाण्याचीही शक्यता आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे बर्ड फ्लूचा शिरकाव टाळण्यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये पोल्ट्री उद्योगातल्या जिल्ह्याबाहेरच्या कोंबडी आणि अंडी आणण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे आणि खबरदारीसाठी उत्तर महाराष्ट्रातल्या जलसाठा हाय अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. स्थलांतरित पक्ष्यांचा संसर्ग टाळण्यासाठी हा जलसाठा हाय अलर्ट म्हणून घोषित केला गेला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे. साताऱ्यातल्या खंडाळा तालुक्यातल्या मरियाईची वाडीमधल्या कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाला आहे. कापरे वस्ती आणि शिंदे वस्ती इथं अज्ञात आजारानं 70 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता आणि त्याचा अहवाल आता बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आला आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी आणखी वाढली आहे. प्रशासनानं जवळपास 3,500 कोंबड्या आणि अंड्यांची विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहेत. लोकांच्या मनातून बर्ड फ्लू संदर्भातली भीती काढून जनजागृती करण्यासाठी अकोला जिल्ह्यामध्ये पुढाकार घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या पशुवैद्यक संस्थेतर्फे चिकन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. अंडी आणि कोंबडी 70° सेंटीग्रेड तापमानावर 30 मिनिटं शिजवून खाल्ले तर बर्ड फ्लूचा विषाणू हे निष्क्रिय होत असल्याचं तज्ज्ञांनी यावेळी सांगितलं. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे